अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील खडकी येथे जयसेवालाल जयंतीनिमित्त क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन शानदार क्रिकेट क्लब खडकी यांच्या वतीने करण्यात आले होते। या टूर्नामेंटचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बंगालसिंग चितोडिया यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे JNPT सेलचे जळगाव जिल्हाध्यक्ष युवा नेते अरविंद चितोडिया यांच्या हस्ते करण्यात आले। खेळाला सुरुवात करण्यापूर्वी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी खडकी गावचे ग्रामस्थ तसेच क्रिकेट प्रेमी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। ते करण्याची पण म्हणजे कोणत्या गोष्टीवर होत असते, तर त्याच्यामुळे ही टूर्नामेंट आपण सक्सेस केली पाहिजे की किमान माझ्यासारखा तरुण एक मुलगा किंवा आपल्यामधनं एक अजून मुलगा यायला पाहिजे उठून की मी स्वतः टूर्नामेंट भरवतो। त्याच्यामध्ये आपण सर्व युवकांचाच फायदा असतो की आपली हेल्थ बॉडी केअर आपण करायला लागतो आणि टूर्नामेंट जिंकायची आहे त्या जिद्दीनं आपण करतो, पण त्याचे बेनिफिट असे भेटतात की आपली बॉडी त्याच्यामुळे केअर होत असते। त्याच्यामुळे आपण सर्व तरुणांच्यासाठी मी एक टूर्नामेंट भरवणार आहे, मार्चच्या एंडिंग किंवा एप्रिलमध्ये ती टूर्नामेंट मी करणार आहे आणि त्या टूर्नामेंटमध्ये आपण जितके जास्तीत जास्त आपल्या तालुक्या स्तरीय ठेवणार आहे। बाहेरची टीम आपण तिथे बोलवणार नाही आणि त्याच्यामध्ये आपण जे जळगाव असोसिएशनचे जे अंपायर असणारे अंपायर ती मी बोलवणार आहे। किमान त्याच्यामध्ये कोणाला एक चुकीच्या निर्णयामुळे कोणी म्हणजे राग नाही यायला पाहिजे त्याला आणि त्याचा खेळ बेकार व्हायला नको म्हणून ते सर्व म्हणजे अशी क्वालिटी करणार आहे की आपल्या तालुक्यामध्ये JBL होती त्याच्या टक्करची ती टूर्नामेंट असणार आहे। ती JBL तर थोडा हार असेल पण त्याच्यापेक्षा कमी शकणार नाही, पण त्याच्यापेक्षा कमी आपण करणार नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।